म्हणून आज सर्व आज तुम्ही समोर पाहताय ह्या कीर्तनाला सुरुवात करण्याची मी विनंती आपले दत्ताराम परब साहेब यांना करतो आणि नंतर कीर्तनाला सुरुवात होईल. आपण या कीर्तनामध्ये रंगून जायचं आहे, टाळ्यांच्या गजरात कंजूशी करायची नाहीये, विठ्ठल नामाचा गजर करायचा आहे आणि नामात दंग होऊन जायचं आहे. आणि आपल्या सर्व सर्व जीवनविद्या परिवाराच्या वतीनं मी विनंती करतो अबू परब यांना की त्यांनी कीर्तनाला सुरुवात करावी. योगिराज सच्चिदानंद सद्गुरु पै महाराज की जय. सद्गुरु श्री पै माऊली आणि मातृतुल्य माई यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. तसेच सद्गुरूंचे सुपुत्र सन्माननीय उच्च विद्याविभूषित सन्माननीय श्री प्रल्हाद दादा मिलन वहिनी अर्थात सर्व पै कुटुंबियांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आपणा सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आजच्या कीर्तनाला आपण सुरुवात करत आहोत. जय जय राम कृष्णा हरे. Hey, 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 hey.
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण कडकडून वाजल्या पाहिजे तो सद्गुरूंना वाटलं पाहिजे आता इथेच. आता सगळ्यांनी काय करा, हात वरती घ्या, एकाने पण खाली हात ठेवायचा नाही आणि जोरात टाळ्या वाजवायच्या, जोरात अशा जोरात. सुंदर ते ध्या ध्यान ध्यान
तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी गंधी कौस्तुभामणी विराजिता गंधी कौस्तुभामणी विराजिता
हेलो राम कृष्णा हरि Mother
जर नाही घेता आलं समजा तुम्हाला चालीमध्ये तर नुसता ओठ हलवायचा तरी हावभाव करायचा. इथं टाळकरी काही मंडळी आहेत त्यांना टाळ वाजवायची त्या तालामध्ये येत नसेल तर नुसता हावभाव केला तरी चालेल. विठाला विठाला सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय 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 करावे ते पाय आधी आधी आपण सारिके करीती तात्काळ तया
सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदि आदि आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लोह परिसाची उपमान साये सद्गुरु महिमा अघादकी तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवाने आपणा सारिखे आता तुम्ही म्हणायचे आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे धरा नाथा सतत वाहू दे धरा नाथा सतत वाहू दे धरा सद्गुरुनाथा उत्सवाचा सांगता दिवस आपण असं म्हणतो सांगता दिवस त्याचा भावार्थ म्हणजे सांगत जा जे घाय घेतलायस ना ते इतरांना सांगत जा आणि या शेवटच्या दिवशी सांगतेच्या दिवशी आपली दिंडी असते आणि दिंडी आहे म्हणून या ठिकाणी कीर्तन वारकरी कीर्तन याचं आपल्या ट्रस्टीनी एकमताने दादा आदरणीय दादांची परवानगी घेऊन ही सेवेची संधी सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल आपण सुरुवातीलाच सर्व ट्रस्टींचे आणि आदरणीय दादा यांचं ऋण व्यक्त करूया कृतज्ञता व्यक्त करूया तुमच्या माहितीसाठी सांगतो मी ज्यावेळी जागा घेतली त्यावेळी सद्गुरु म्हणायचं तेव्हा वातावरण निर्मिती झाली पाहिजे मग आमचे संतोष सावंत सद्गुरूंनी विचार दिल्याबरोबर लागलीच संतोष सावंत यांनी ती तयारी केली दोन गाड्या गोराई शाकिया त्याच्यानंतर काही आपले डोंबिवलीचे लोक नामदार होते बांधकर बुवा आबू परब वगैरे ही मंडळी सगळी होती
ह्या गावात आजोबाच्या ठिकाणी ज्ञानदान केलं आणि संध्याकाळी इथं आम्ही कीर्तन केलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे सद्गुरूंनी आणि तो योग आज सद्गुरूंनी ट्रस्टींच्या रूपाने हा इथं आकाराला आणलेला आहे. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊन त्यांची कृतज्ञता व्यक्त करा. दिंडी म्हटली की आनंद आहे, लक्षात घ्या. दिंडी म्हटली की त्या ठिकाणी आनंद आहे. म्हणून वारकरी संप्रदाय जो आहे तो दिंडीला महत्व देतो. तर वारकरी म्हणजे काय? जो वार करतो तो वारकरी. त्याचा अर्थ असा आहे, वार करतो तो वारकरी. आता वार कशावर करायचा? अहंकारावर वार करायचा. जो आपल्या ठिकाणी अहंकार आहे, सद्गुरू त्याला मीपणा म्हणतात, त्या अहंकारावर वार करायचा आहे. आता वार करायला तलवार पाहिजे ना. ती तलवार म्हणजे जय जय राम कृष्ण हरी. सद्गुरु त्याला महाचोर म्हणतात. इतका प्रबळ आहे, इतका प्रबळ आहे की थोरा मोठ्यांचा सुद्धा हा अहंकार जात नाही हो. आता तुम्ही बघितला संतांच्या रचना आहे, ते तुका म्हणे, नामा म्हणे. एकनाथ महाराजांनी एक युक्ती केली, एका जनार्दनी, आधी सद्गुरूंचा हे केलाय, एका जनार्दनी एका, कोणाचा? जनार्दनाचा. ज्ञानेश्वर माऊली नंतर 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 बघा, ज्ञानेश्वर माऊली किती नंतर 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 त्यांनी बाप रखुमा देवीवरू या नावाने त्यांनी रचना सुरू केल्या लागल्या. म्हणजे इतका हा प्रबळ आहे हा अहंकार. तुम्ही एक वार करून तो ऐकणारा नाही, लक्षात घ्या. दोन वार करून ऐकणारा नाही, सतत त्याला काय राहिला पाहिजे? मारा राहिला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून ही दिंडी आहे, दिंडी त्याच्यासाठी आहे, लक्षात घ्या. दिंडी जी आहे, आता आपण रामकृष्ण हरी म्हणतो राम. आता आपण अवतारी पुरुष राम आहे की नाही? राम म्हणजे आचरण, राम म्हणजे आचरण. रामानी मार्गदर्शन केलं नाही, लोकांचं ऐकलं. इतकंच काय की समाजामध्ये तो परीट म्हणून होता ना, असं सांगितलं जातं रामायणामध्ये, त्याचंही ऐकलं, लक्षात. राम म्हणजे आचरण आणि हरी म्हणजे आनंद. हरी म्हणजे आनंद. सत्पदते ब्रह्म चित्पदते माया, हरी आनंद जाण दया. ठरा 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 आणि मध्ये कृष्ण आहे, मध्ये कृष्ण आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये नित्य आनंदाची जी दिवाळी जी आहे ती कशी साजरी करायची, त्याच्यासाठी मार्गदर्शन लागतं. म्हणजे आचरणासाठी मार्गदर्शन लागतं, त्याच्यासाठी सद्गुरू आहेत, लक्षात. कृष्ण म्हणजे सद्गुरू. ठरा ठरा म्हणून तुकाराम महाराज म्हणताय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी
शब्दाचा अर्थच सद्गुरूंनी सांगितला सुख आनंद. सो या शब्दाचा अर्थ जो आहे सुख आनंद ऐश्वर समाधान ह्या अंगाने लक्षात त्याचे कंगोरे आहेत. पण महत्वाची गोष्ट म्हणजे सुख. या ठिकाणी लक्षात घ्या, आपणास पुन्हा पुन्हा नम्र विनंती करतो की आज आपल्या ट्रस्टीने नियोजन केलेलं आहे ना, ते विठ्ठल नामाचा घोष जास्त व्हावा. ही पंढरी दुमदुम वाय दुमदुम सगळं विश्वची ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, विश्व म्हणजे अवघे विश्वची दुमदुमले. इथं हे जगात जात आहे ना, आता लाईव्ह आहे ना, मग दुमदुमणार तिकडे सुद्धा. लक्षात घ्या, जो ऐकणार तो सुद्धा दुमदुमणार, शरीर त्याचं हलणार सगळं लक्षात. म्हणून इथं तुम्ही कंजूसी करू नका, टाळ्या वाजवायला. इथं एक लक्षात घ्या, जसं दिंडी ते अहंकाराच्या बद्दल मी बोललो, तसं आरोग्याचा सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे. आरोग्याचा विचार केला लक्षात. शरीराला व्यायाम पाहिजे ना, शरीराला व्यायाम पाहिजे. म्हणून व्यायामासाठी तिथं स्टेप आहेत, व्यायामासाठी स्टेप आहेत. नाचलं पाहिजे, नृत्य फार महत्वाचं आहे लक्षात घ्या. पण ते विकृतीचं नृत्य या ठिकाणी नाही, संस्कृती नृत्य पाहिजे. नाचताना सुद्धा तुमचे घुडगे वाकले पाहिजे. हे तुमच्याला ह्या सांध्यांना तुमच्या हालचाली झाल्या पाहिजे. हे तुमचं सगळं अवयव म्हणजे सांधे आहेत, जिथं जिथं जोडकाम आहे ना, त्या ठिकाणी ते काय म्हणतात, ते इंजिनला ते वंगण तेल टाकतात की नाही, वंगण वंगण तसं तिथं झालं पाहिजे लक्षात. नाही तर हा आपला उभा आहे आणि नाच म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्य फार महत्वाचं आहे लक्षात घ्या. म्हणजे आपले जे सण आहेत, आपल्या संस्कृतीनं काय आहे कोण सांगत नाही, ते सद्गुरू सांगतात. हे कोण सांगत नाही, मोठमोठे महाराज कीर्तनकार सांगत नाही, कोण सांगत नाही. हे कशासाठी आहे, आपले जे उत्सव आहे त्याच्यामध्ये चार गोष्टी अभिप्रेत आहेत. सर्वांनी एकत्र येणं, पाच गोष्टी एकत्र आहेत, प्रतीक म्हणून, आरोग्य म्हणून, आनंद म्हणून आणि कृतज्ञता म्हणून. पाच गोष्टी या ठिकाणी अभिप्रेत आहेत लक्षात. पण हे सांगतोय कोण, दादा आपले सांगतायत, बाकी कोण सांगत नाही, सद्गुरू सांगतायत लक्षात. म्हणजे इथं आरोग्य खूप महत्वाचं आहे. आरोग्य इतकं महत्वाचं आहे की आरोग्य तुमचं बिघडलं की काही नाही, इतकं महत्वाचं आहे लक्षात. म्हणून ह्याचा विचार आपल्या संतांनी केलेला आहे आरोग्याचा. म्हणजे ही जी दिंडी आहे त्याच्यामध्ये आरोग्यासाठी ते नृत्य आहे, पण नृत्यसुद्धा त्या पद्धतीतच झालं पाहिजे, कसं तरी नाही. आता बघा, सगळ्यांनी दिंडी केल्यानंतर घाम आला त्यांना, ऐक नाही, घाम आला सगळ्यांना, घाम आला ऐक नाही. तो घाम येणं, हा घाम येणं चांगला, जे उकडतं वगैरे तो घाम येणं तो आरोग्याला खूप घातक आहे, ते आपल्याला उकळ. आणि जे एसीमध्ये राहतात आणि त्यांना जो घाम आहे त्यांनी समजा आपल्याला काहीतरी बिघाड झालेला आहे. म्हणून या ठिकाणी घाम येणं. आता जे भाकरी मिळवतात, भाकरी म्हणजे पोटासाठी जे कष्ट करतात, त्यांना घाम येतो की नाही, अगदी तो आरोग्याला खूप चांगला. म्हणून डॉक्टर सांगतात धावा पळा, कशासाठी सांगतात, घाम आला पाहिजे लक्षात. घाम हा खूप महत्वाचा आहे, पण तो अशा तऱ्हेनं. काय गंमत आहे लक्षात घ्या, काही लोक भाकरी मिळवण्यासाठी पळतात, तर काही लोक भाकरी पचवण्यासाठी पळतात. विठाला 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 विठाला. खरं म्हणजे ही कीर्तन पद्धती खूप चांगली आहे, समाजात जाण्याचं एक सुंदर माध्यम आहे लक्षात. समाजात जाण्यासाठी सुंदर माध्यम. प्रवचन म्हटलं की कोण येत नाही, तो कीर्तन म्हटलं की लोक येतात. का येतात, भंडारा ठेवलेला असतो ना, त्याच्यासाठी येतात. कधी एकदा भैरवी होते की
कीर्तनाची शेवटची भैरवी. कधी एकदा भैरवी होते आणि भजन कधी संपतंय आणि भोजन कधी चालू होतं याची लोक वाट बघत असतात. पण हे माध्यम खूप चांगलं आहे. मी तर म्हणेन आम्ही सुद्धा जातो वारकरी संप्रदाय जे आपले नामदार असतात हो आमचा एक कार्यक्रम ठेवा तुमच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही जात असतो लक्षात. काही आपल्याला प्रयास करावे लागत नाही. आपण एक कार्यक्रम केला की किती कष्ट करावे लागतात आहे की नाही. प्रचार करा अमुक करा तमुक करा तिथं काही ऐकता आपल्याला स्वतुवर्ग मिळत असतो आणि तो हजारोच्या संख्येने हजारोच्या संख्येने. मला एकदा संतोष सावंतनी चंद्रपूरमध्ये घेऊन गेले होते आणि तिथं बघितलात ना तर 30-35 हजाराच्या लोकसंख्येने लक्षात घ्या. मग आमची नजर पोचत नव्हती. त्यांनी साऊंडची जी व्यवस्था केली होती भोंगे लावले होते. भोंगे म्हणजे आपलं सद्गुरूंचं ज्ञान आपण किती लोकांपर्यंत पोचवतो हे महत्वाचं आहे लक्षात. सहज म्हणून ही कीर्तन वारकरी कीर्तन पद्धती खूप छान. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या विभागामध्ये ना विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हे सगळं म्हणजे जास्तीत जास्त कीर्तन आहे. कोणाला मूल झालं त्याच्या बारशाला कीर्तन ठेवा. कोण गेला त्याच्या दस्तकीला कीर्तन ठेवा. कोणाचा वाढदिवस असला कीर्तन ठेवा. अनेक प्रकाराने त्या ठिकाणी कीर्तनं चालतात. आता तुम्ही लक्षात घ्या की एवढी सगळी किती आता बघा टीव्हीवर किती महाराज कीर्तन करून जातात. किती लोक असे किती महाराज आहेत. हजारोच्या संख्येने महाराज आहेत. हजारोच्या संख्येने परिवर्तन का नाही हो. पण परिवर्तन दिसत नाही लक्षात. मी हा कोथरूडमध्ये आमच्या शैलीस भाऊने आम्हाला एक संधी दिली होती तिथं कीर्तन करण्या. मी हा मुद्दा मांडला तिथं त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचं कारण काय की ते महाराज ऍडव्हान्स घेतल्याशिवाय रामकृष्ण हरी म्हणतच नाही. आणि आमचे सद्गुरू निरपेक्ष निरपेक्ष सद्गुरू निरपेक्ष काय तसे त्यांचे नामदार आहे. ठरा 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 काय. मी सांगितलं सद्गुरू म्हणजे काय. पहिला त्यांचा शब्द सद्गुरू वाचोनी. सद्गुरू म्हणजे ज्ञान केवळ ज्ञान. सद्गुरू म्हणजे ज्ञान शुद्ध ज्ञान दिव्य ज्ञान. ज्ञानाशिवाय त्यांच्याकडे काही नाही. त्यांच्या चालण्यातून ज्ञान बोलण्यातून ज्ञान ऐकण्यातून ज्ञान खाण्यातून ज्ञान प्रत्येक कृतीतून ज्ञान आहे लक्षात. एका ठिकाणी म्हटलंय फार सुंदर. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज. 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 म्हणती ज्ञान दे नम्र विनंती करेन. मी कधी कधी गमतीने सांगतो कारण जेवढा समाज आहे तेवढं तो इन्वॉल्व्ह होत नाही. मला वाटतं कीर्तनाची सवय नाही ना. सवय असावी लागते लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीला सवय असावी लागते. पण मी ती सवय आज आपण सवय ती लावणार आहोत लक्षात घ्या. आज आपण सतत आमचे वीरकर साहेब म्हणाले सतत तुम्ही त्या हॅमरिंग करा लोकांना हॅमरिंग करा. मी विनोदाने सांगतो परमेश्वराने जे आपल्याला जे दिलेलं आहे त्याचा जिथे जिथे वापर आहे तिथं केला पाहिजे. बघा परमेश्वराची काय व्यवस्था आहे की आपल्याला दोन हात दिले आहेत दोन पाय दिलेले आहेत दोन कान दिले आहेत दोन डोळे दिले आहेत. सगळी इंद्रिय दोन दोन दिले आहेत लक्षात घ्या. एक कमी झालं समजा निकामी झालं तर दुसऱ्यावर तू चाल ते चालू राहील गाडी. पण तोंड एक दिलं आहे आणि पोट एक दिलं आहे. बघा काय व्यवस्था आहे. तोंड का एक दिलं. अरे एका तोंडाने किती बोलतोस.
दोन तोंड असले तर किती आला असा आकार झाला असा लक्षात. किती खातोस तोंड तोंड असले असते तर मारामारी चालली असते. तसं पोट आहे लक्षात, दोन पाय पोट दिलं असतं तर काय करायचं. चला एका पोटात भरून ठेवूया बाबा, चला हा विचार आला असतो. पण परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे. आम्ही रडतो दिलं नाही मला काय दिलं नाही मला काय दिलं नाही, किती दिलेलं आहे त्याच्यावर मी काय जास्त बोलणार नाही. पण ह्या ठिकाणी मी काय म्हणतो, जे आपल्याला अवयव दिलेले आहेत ते त्या त्या ठिकाणी वापर केला पाहिजे त्याचा. आता तुम्ही सत्संगामध्ये आहात, संकीर्तनामध्ये आहात, मग दोन हाताचा टाळी देण्यासाठी आणि मुखाचा वापर तो नाम घोष करण्यासाठी झाला पाहिजे. नाहीतर वर देव आहे, वर देव म्हणजे आपल्यातच देव आहे लक्षात घ्या. इथं आहेत सद्गुरु, या ठिकाणी आहेत. ते म्हणतील, देव म्हणेल की ह्यांना दोन हात देऊन सुद्धा हे उपयोग करत नाही या ठिकाणी, पुढच्या जन्मी ह्यांना दोन पाय देऊया. चालतील काय तुम्हाला दोन पाय? चालतील का? पहिले दोन पाय आणि नंतर दोन पाय किती झाले? मग चार पाय तर चतुष्पाद तुम्हाला चालेल काय? चालेल काय? मोठ्याने हो किंवा नाही? नाही नको ना, मग नामघोष करायला लागेल. कराल ना? विठाला 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 विठाला. इतरच आपण जे सद्गुरू पाहतो किंवा संतांनी जे दिलेलं आहे आणि आपले सद्गुरू पै सद्गुरू यांच्यामध्ये खूप जमीन अस्मानाचा फरक आहे लक्षात. सद्गुरू म्हणतात जीवनविद्या आगळी वेगळी, आगळी वेगळी का आगळी वेगळी? कारण सद्गुरू आगळे वेगळे ना, सद्गुरू आगळे वेगळे. की संत म्हणा किंवा सद्गुरू म्हणा, काही लोकांनी प्रपंच केला, काही लोकांनी केलाच नाही, केला तो त्यांचा फाटका झाला. पण सद्गुरूचं तसं नाही लक्षात. सद्गुरू आपले आदर्श आहे की नाही? सद्गुरूंचा प्रपंच चांग तर झालाच, आता परमार्थ तर काय त्यांच्याविषयी काय बोलायलाच नको. की परमार्थ हा प्रकाश त्यांनी जगाला दिलेला आहे लक्षात घ्या, आपल्या ज्ञानाने. प्रपंचाच्या अंगाने जर बोलायचं झालं, एकनाथ महाराजांनी प्रपंच केलाय चांगल्या तऱ्हेने, पण ते जन्माला आले एकनाथ महाराज ना, ते सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आले. खूप श्रीमंत होते, खूप श्रीमंत होते. त्यांनी ज्यावेळी कीर्तन चालू केली की नाही, त्यांनी ही युक्ती केली, त्याला लोकांना 2 किलो साखर आणि 1 खोबऱ्याची वाटी द्याय. कोण कीर्तनाला यायचे नाही ना, ते स्वतःच प्रचार करायचे. 2 किलो साखर आणि 1 वाटी द्यायचे, कशासाठी? लोकांनी यावं म्हणून लक्षात. त्या निमित्ताने लोक यायचे. ते का त्यांनी केलं? की त्यांच्याकडे ते होतं, विपुल होतं. म्हणजे एकनाथ महाराजांचं उदाहरण जे आपण दिलं ते श्रीमंत होते. पण सद्गुरूंचं तसं नाही लक्षात. सद्गुरू जे निवृत्त झाले ते एक अधिकारी म्हणून, उपसचिव म्हणून, म्हणजे केवढी मोठी जबाबदारी. बरं, प्रपंच हे सगळं तत्वज्ञान सद्गुरू जे मांडलं, त्याचं लिखाण चिंतन हे सगळं जे पाहिलं, तर खरोखरच दिव्यत्व जे आहे ते आपण अनुभवतो. म्हणून कोणी कधी तक्रार करू नये. तक्रार नाही हो, मला असं हे जमत नाही, प्रार्थना होत नाही. सद्गुरूंकडेही तक्रार करायचीच नाही लागेल, कारण सद्गुरूंनी आपल्याला हे दिलेलं आहे ना सगळं करून. हे किती श्रम घेतले आहेत, किती कष्ट घेतले आहेत, किती तपश्चर्या केलेली आहे. आणि सद्गुरूंना म्हणतो आपण, हो महाराज माझी 1000 काय प्रार्थना होत नाही, वेळ मिळत नाही, एक तक्रार देतो. आपल्या सगळा जो उत्सव चाललेला आहे ह्या वर्षी ना, मी काय सद्गुरू यांची कृपा, मी 1 दिवस सोडला, कालचा दिवस सोडला, तर 5 दिवस ह्या ठिकाणी अगदी तो मी आनंद सोहळा. मी रात्रीची झोपच लागायची नाही हो, सगळं आठवायचो मी लक्षात घ्या, रात्रीची झोप लागायची नाही, सगळं आठवायचं.
पण कुठली कार्यकारिणी जी मंडळी आहेत एवढी जी सेवा करतायत कोणाची तक्रार नाही. म्हणजे मी जरा ऑब्झर्व करत होता, लक्षात घ्या. एक प्राथमिक स्वरूप म्हणून मी उदाहरण देतो, आमचा भूषण गोसावी हे आपलं भूषणच आहे. काय लक्षात घ्या, तो आता संगीत टीमचा प्रमुख आहे, पण सगळं कार्य करत होता, सगळी सेवा करत होता. कोण नवीन येणारे त्यांचं लिहून घ्या, नाव लिहून घ्या, तुम्ही काय करणार, तबला वाजवताय, मृदुंग वाजवताय, गाणं म्हणताय, कुठलं गाणं म्हणताय ते सांगणं, हे सगळं लक्षात घ्या. बरं, तो क्रमाक्रमाने देत होता, नंबर लावले होते त्याने, नंबर लावले होते त्याने, म्हणजे कोणी हा त्याला नाही गाले म्हणून त्यांना पहिली संधी नाही नाही, बरोबर त्याने ते क्रमाक्रमाने ठेवलं होतं. बरं, कोण तबला वाजवायला नसा हा तबल्यावर आहेच, पेटी वाजवायला कोण नसा पेटीवर आहेच, टाळ वाजवायला नसा टाळावर आहे. बरं, एवढं सगळं कार्यक्रम झालं, लोक आपले उठून गेले, मग ती सर्व साहित्याची व्यवस्था करणे, पण त्याने कधी तक्रार केली नाही. हे मी एक आपलं प्राथमिक स्वरूपात त्याचं एक उदाहरण दिलं. सर्वच स्वयंसेवक जे आपले आहेत, ट्रस्टी आहेत, सर्वांनी म्हणजे मी ह्या वर्षी ना सगळं ते अनुभव घेतलेला आहे, लक्षात घ्या. आणि हे माझं सद्गुरूंनी मला खरं म्हणजे संधी दिलेली आहे, कारण काय मला आपल्याला यायला मिळत नव्हतो, पण ह्या वर्षी ठरवलं जायचंच, कारण सद्गुरूंनी मला ना इथं जवळ आणलेलं आहे. म्हणून सद्गुरू आगळे वेगळे आहेत, तसं सद्गुरूंचं तत्वज्ञान आगळे वेगळे आहे. जरी संतांची शिकवण, ऋषीमुनींचं तत्वज्ञान हा जरी सद्गुरूंनी पाया म्हटलं असलं, तरी सद्गुरूंनी जे सिद्धांत मांडलेले आहेत ते जगात असे सिद्धांत कोणी मांडलेच नाहीत, लक्षात. म्हणून आमचे त्याविषयी बोंद्रे साहेब बोलले, किंवा आमचे तोत्रे साहेब बोलले, आणि सद्गुरूंनी सुद्धा आपण गुरु पौर्णिमाई जी सीडी लावलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही लिहून घ्या, तुम्ही वेगळे पण काय आहे ते लिहून घ्या आणि लोकांना सांगा. नाही, तुम्ही सांगता ते ना, आम्ही सांगते ते बरोबर आहे, हे चुकीचं आहे, म्हणजे त्याला जीवन एकदा खळलेले नाही असं अर्थ होतो. धरा धरा धरा. पहिलंच घेत येतो मी परमेश्वर. परमेश्वर जो आहे, लक्षात घ्या, त्या दिवशी मी आत येताना आमचा बांधकर बुवांचा नातू म्हणजे मुलीचा मुलगा फार सुंदर गाणं म्हणत होता. त्याचं नाव राजयोग, राजयोग की ज्ञानयोग, त्याने आपल्या नातवांची नावं चांगली ठेवली आहे, राजयोग ज्ञानयोग. पण बरं झालं त्यांना स्मरण योग आठवला, म्हणजे सद्गुरू बोधाचं चिंतन झालं, मर्यादित संतती, नाही तर सगळे योग आले असते ना, भक्तियोग, कर्मयोग, अनासक्त योग. तिथंच थांबले ते, तिथंच थांबले. लक्षात, तो मुलगा गात होता, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार याता कारणा राजा पंडिता, कारणा राजा पंडिता, कारणा राजा पंडिता. तो वेदांना कळला नाही, ते न इती म्हणत मागे सरले, पण सद्गुरूंनी ह्या कानाड्याचा कान धरला आणि त्याला व्याख्येत आणून बसवला. निसर्ग नियमासहित, निसर्ग नियमासहित, स्वयं चलित स्वयं नियंत्रित, स्वयं चलित स्वयं नियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर, व्यवस्था म्हणजे परमेश्वर, व्यवस्था म्हणजे परमेश्वर, व्यवस्था म्हणजे परमेश्वर. सगुण साकार रूपाची
सद्गुरूंनी व्याख्या केली. मी निर्गुणामध्ये जात नाही, सगुण साकार रूपाची सद्गुरूंनी ही व्याख्या केली. लक्षात बघा, सद्गुरूंनी तुम्ही जर ग्रंथ वाचलात तर ह्या व्याख्येमध्ये सुरुवातीला पाचच शब्द होते, पद्धतशिरा शब्द नव्हता. सद्गुरूंचं चिंतन वाढलं आणि पद्धतशिरा शब्द वाचला. पुस्तकं कशी वाचायची लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. अभ्यास ज्याला म्हणतो ना आपण, तो असा आहे. तुम्हाला पुस्तकं वाचताना काय करा, एक खोडरबर घ्या आणि एक पेन्सिल घ्या. तुम्ही वाचायला घेतलात, तुम्हाला अडलं ना, लाईन मारा त्या ठिकाणी. मग कोणातरी विचारा, दोघांना विचारा, तिघांना विचारा. तुम्हाला ते कळलं असं करता करता पुस्तक वाचून झालं की दुसऱ्या वेळी वाचताना ते तुम्ही खोडत चला. जे कळलेलं आहे ना ते खोडत चला. असं पुस्तक वाचा. पारायण करायची काय आवश्यकता नाही, लक्षात घ्या. एकदा तरी तुम्ही अशा पद्धतीने पुस्तक वाचलं तर आपला अभ्यास होऊ शकतो. विठाला 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 विठाला. बरं, लक्षात घ्या, आज जगामध्ये कोणी असं सांगितलं नाही की देवाची जी तीन रूपं सांगितली आहेत ती आपल्यातच आहेत. कोणी सांगितलं नाही लक्षात, पण ते सद्गुरूंनी सांगितलं. हे जे सद्गुरु आहे, संत आहे, संतांनी सुद्धा सांगितलं नाही लक्षात घ्या. पण आपल्यामध्ये जी रूप आहेत, आपल्या ठिकाणी रूप ती नाही. सद्गुरूंचा एक फार सुंदर सिद्धांत आहे, ईश्वर निर्गुण. सद्गुरू काय म्हणतायत, ईश्वर निर्गुण आत्मरूपाने, 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 सगुण तो विश्वस्त सचिव बावकर साहेब म्हणाले 30 मिनिटं अजून आहेत, काही हरकत नाही. लक्षात घ्या, वेळ झाला की तुम्ही आपली संकेत भाषा आहे, आपली भाषा पुस्तक काढून देणं संकेत आहे, आम्ही तिथंच थांबणार. म्हणजे असे काही सिद्धांत आहेत लक्षात घ्या की सद्गुरु म्हणतात आज लोक सुखी का नाही, कारण लोकांना एक विचारच दिला की देव कृपा करत नाही, कोप करत नाही. झाला देव कृपा करत नाही, कोप करत नाही, कर्मकांड आलं ना, त्या ठिकाणी कर्मकांड आलं. तुम्ही देवाची कृपा पाहिजे तर हे कर, अमुक कर, तमुक कर. आता त्याविषयी आमचे संदीप पोरप बोलले की कोकणात, कोकणात इतकी अंधश्रद्धा आहे, आहे सगळीकडे पण कोकणात खूप जास्त आहे हो. म्हणजे लक्षात घ्या, देव कृपा करत नाही, क्रोप करत नाही, हे सद्गुरूंनी खोडलं. सद्गुरू म्हणतात
काय लक्षात घ्या, सद्गुरूने मला ना सांगितलं तू संगीतातून बोल. मला काय सांगितलं, तू संगीतातूनच बोलायचं. तशी व्यवस्था केली सद्गुरूंनी, तशी व्यवस्था केली लक्षात. त्यामुळे संगीतातून बोलत असतो, म्हणजे गाण्यातूनच बोलत असतो, फक्त घरी बोलत नाही. तर बायको पण गाणं म्हणायची, तेल संपले तूप संपले. म्हणून जास्त तुम्हाला मी ज्यावेळी बोलेन त्यावेळी तुम्हाला काम आहे लक्षात घ्या. काम काय, हाताची टाळी देणं आणि बोट हलवणं. बोट हलवलं तरच इथंच पुरण आहे लक्षात घ्या. बोट हलवले पाहिजे तुम्ही, हे काम केलं पाहिजे. सद्गुरु म्हणतात, ना करी कृपा ना करी कोप. एकदा करत नाही आणि कोप करत नाही. तर कृपा आणि कोप कोण करतं, तुमचं कर्म आणि निसर्गाचे नियम. हे दोन जीवनात आपल्या महत्वाचे सद्गुरूंनी सांगितले फॅक्टर, कर्म आणि निसर्गाचे नियम. लक्ष, प्रतिसाद मिळत असतो, क्रिया तशी प्रतिक्रिया. हे कोणी सांगितलंच नाही. मी सद्गुरूंच्या सहवासात येण्याच्या अगोदर गुरु केला होता. कोणाला माहीत, काही लोकांना माहीत असेल काही लोकांना माहीत नसेल, गुरु केला होता. कशासाठी, ज्ञानासाठी. पण त्यांच्याकडे ज्ञान नाही आणि आम्हाला ज्ञानाची तळमळ. मला पहिलाच प्रश्न पडायचा, कारण का आम्ही ज्या वातावरणात वाढलो, कारण देऊळ आमच्याच बाजूलाच हो, घराच्या बाजूलाच. देव म्हणजे काय, हे कुत्तात तो देव की काय, भगत म्हणजे देव की काय, असा प्रश्न पडायचा लक्षात. मग त्या गुरुना विचारलं, त्यांना काही सांगता आलं नाही आणि आमचं पुण्य फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई जी आहे ती फळाला आली आणि सद्गुरूंचा लाभ झाला. देव देव देवा म्हणून व्यर्थ केली धावा धाव. 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 देहाला कष्ट झाले ना मिळाला ज्ञान राय दूर केले. पई राज थोर आमा सद्गुरु धामे. पई राज थोर आमा सद्गुरु धामे. पई राज थोर आमा सद्गुरु धामे.
जवळ सहवासात किंवा जीवन विद्यापीठ त्यावेळी नामसंप्राय मंडळ होतो, मला कोण घेऊन नाही आला, सद्गुरूंचे ग्रंथ मला घेऊन आले. काही लोक सांगतात ना मला ह्यानी आणलं मला त्यांनी आणलं, कारण आम्ही प्रपंच कधी घेऊन आलोच नाही सद्गुरूंजवळ. फक्त हे मनात काही प्रश्न होते, सद्गुरूंच्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याचं निसन झालं. गुरुविद्या अंकामध्ये लक्षात घ्या, आता विषय आला म्हणून सांगतो, सद्गुरूंची तीन प्रकरण अमृत मंथन मधी. शंकर म्हणतो तथास तू सद्गुरु महिमा आघार आणि वंदन तुला यमराजा, ही तीन प्रकरण दिली होती. ती मी वाचली म्हणजे वाचनाची आवड होती मला, मुळात म्हणजे वाचनाची आवड. पण पहिलं कसं काहीतरी वाचायचे, काहीतरी म्हणजे बाबा कदम वाचला, काकोडकळ वाचला, सगळे वाचले लक्षात. पण गोनी दानची मोगरा फुलाला ही कादंबरी वाचली, त्या चार भावंडावर लिहिलेली, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, आणि आमचा वाचनाचा ट्रॅक बदलला. त्या तऱ्हेने मी शोधायला लागलो आणि शोधता शोधता तो गुणविद्या अंक मिळाला, त्याच्यात वाचन झालं. आणि बघा लागलीच, तो मी संग्रह ठेवला होता आणि काही दिवसाने मला सद्गुरूंचं अमृत मंथन आमच्या एका नातेवाईकाकडे मिळालं. म्हणजे वर्लीमध्ये सद्गुरूंचा एक कार्यक्रम झाला होता आणि ते गेले होते आणि त्यांनी ते पुस्तक आणलं. आता त्यांनी काय ते वाचलं नाही, ते ठेवलं होतं. तर वाचनाची आवड म्हणून आम्ही चाळायला घेतलं. तर पहिलं शंकर म्हणतो तथा असू हे प्रकरण वाचता वाचता मला ते आठवायला, अरे मी वाचलेलं आहे, म्हणून त्यांना विनंती केली, दादा हे पुस्तक घेऊन जाऊ का. दादा म्हणाले तर कोण वाचत नाहीये. मी घरी गेलो आणि ते रात त्यात एका दिवसात ते वाचून काढलं लक्षात घ्या. त्याने त्या माणसाने लिहिलं होतं, अनिल त्र्यंबक पाटील म्हणजे लेखकाचं नाव अनिल त्र्यंबक पाटील म्हणून देतात. आता आपला नामधारक असेल का त्यातील कोणतरी, पण मला माहीत नाही. मी खरं म्हणजे त्यांनी पत्ता दिला होता, त्याच्या पत्त्यावर जाणार होतो, बाबा हे तुला म्हणजे कुठं मिळालं. पण गंमत अशी झाली लक्षात घ्या, त्या कालावधीतच आमच्याकडे जोगेश्वरी शाखेमध्ये सद्गुरूंची प्रवचनं व्हायला लागली. आता माझी सेकंड शिफ्ट कायमची म्हणजे रात्र मधली पाळी, दुपारी 2:30 जायचं, रात्री 2:30 घरी यायचं. त्याच्यामुळे तो बुधवारचा सत्संग चालायचा ते जमलं नाही, जायला जम. पण काय बघा व्यवस्था, त्या विचाराने ती व्यवस्था केली. नाही म्हणला एक दिवस आपण दांडीवरूनच जायचं, दांडी मारून जायचं आणि ठरवलं आणि त्या दिवशी गेलो आणि आम्हाला ते पुस्तकं मिळायला लागले. म्हणजे हे अमृतपंत सांगितलं मला दादरच्या म्हणजे प्लॅटफॉर्मवर नाही, बाहेर रस्ता त्याला काय म्हणतात पदपथ, लोकांनी चालणाऱ्या आता मार्ग तो फुटपाथ, फुटपाथ पादचारी मार्ग. काय सांगताय, बरोबर आहे ना? हा बरोबर आहे, तुम्ही म्हणता तर बरोबर आहे. झाला 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 त्यावेळी एवढी गर्दी नव्हती ना, त्यावेळी एवढी गर्दी नसायची. तर त्याच्यात आपल्याला ते मिळाले, ज्ञानेश्वरचा संदेश, नामाता नंदादीप, ही पुस्तकं मिळाली लक्षात. म्हणून मला जोगेश्वरी शाखेमध्ये हा सत्संग चालतो. एक दिवस दांडी मारून गेलो, दुसऱ्या वेळी सुद्धा दुसऱ्या हप्त्यात दांडी मारली, बघा बुधवार दांडी मारली. पण त्या दिवशी काय झालं, हे आपले भूषण गोसावी बसले आहेत ना या ठिकाणी, त्यांचा मामा त्यांच्या म्हणजे पेटी वाजवायला होता, मामा त्यांचा पेटी वाजवायला बसायला. मग त्या दिवशी तो नेमका आला नाही, पेटी अशी बघितली आणि म्हटलं आता कोण वाजवणार आहे. मी त्यांना विनंती केली, बाबा मी वाजवलं चालेल का, होय म्हणाले. ताई म्हणाल्या होय हो बसा 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 झालं. त्यांना सुंदर साथ दिल्याबरोबर त्या हार्मोनियमने मला सद्गुरूंकडे जवळ घेऊन गेलं. विठा झाला झाला सद्गुरूंचं श्रवण करायला मी ते हार्मोनियम घेऊन बसायचो जवळ, कशासाठी कोणी उठ म्हणून, कोणी उठ म्हण. मग आमचे पांडुरंग पाटील आले की मग त्यांच्याकडे द्यायचो. झाला 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 असा माझा सद्गुरूंच्या या
मिशनमध्ये नामसंप्राय मंडळी प्रवेश झाला लागतो. पण माझा कार्याचा पिंड होता आणि तिथून मी कार्याला सुरुवात केली. अनुग्रह घेतला नव्हता, सद्गुरूंना पाहिलं नव्हतं, पण चांगलं कार्य लागतं त्या ह्या अंगाने काय केलं इथं बा ज्ञान आहे. आपण कार्य केलं पाहिजे विठाला विठाला. माझ्या आम्ही जिथं राहत होतो ते लोकेशन जर बघितलात ना तर आमच्या इंट्रीलाच दारूचा धंदा होता. इंट्रीच दारूचा धंदा, आतमध्ये गांजा अपून चरस सगळ्या गोष्टी होत्या लक्षात, सगळ्या गोष्टी. सद्गुरूंचं त्यावेळी कार्य चालू झालं, अनुग्रह झाला आणि जोगेश्वरीमध्ये काय उत्सव चालू झाले. सद्गुरू म्हणाले नाईक मी तुझ्याकडे येणार आहे. पहिल्याच वर्षी उत्सव झाला त्या पहिल्याच वर्षी माझ्या आता लोकांना सद्गुरू आले की आनंद ना, सद्गुरू म्हटलं केवढा आनंद. पण माझ्या पोटात गोळा उठला. हो का उठला? अरे हे सगळं पाहिलं, अरे इंट्रीलाच काय दारूचा धंदा, तो वास येणार आणि गर्दी तिथं वाटेत दारू पिणाऱ्यांची, कारण त्यांनी दरवाज्यावर ठेवलं होतं घ्या ते नवटांग म्हणजे गावठी दारू लक्षात घ्या. माझ्या पोटात गोळा उठला पण सद्गुरू म्हणाले आहेत ना म्हणजे काहीतरी व्यवस्था करतील. मग सकाळी जाऊन त्यांना म्हटलं बाबा आज आमचे सद्गुरू येणार आहेत. त्यावेळी त्याला पडदा लावा पडदा. मी त्यांना काय बंद ठेवा म्हणून सांगितलं नाही, पडदा लावा. पण त्या माणसाने ते ऐकलं काय सद्गुरू व्यवस्था केली ते ऐकलं आणि पडदा न लावता त्या दिवशी त्याने धंदाच बंद ठेवला आणि लाईट वगैरे दिली लक्षात. आमच्याकडे ज्यावेळी नामदार घ्यायचे ना त्यावेळी लोकांना प्रश्न पडायचा, कारण लोक घरात सांगायचे ना मी सत्संगाला जातो मी सत्संगाला जातो. पण तो रस्त्यावरती गल्ली असल्यामुळे ती गल्ली दिसायचं ना. अरे हा सत्संगाला जातो की दारू प्यायला जातो आहे? नाव सांगतो सत्संगाला. हा घडलेली गोष्ट सांगतो आहे. आमचे चंद्रराज घागरे म्हणून आहेत, तर त्यांचं रोज घरात भांडण व्हायचं. तो भाऊ म्हणायचा नाही नाही मी तुला बघितलंय, तर माझ्या डोळ्याने मी तुला बघितलंय त्या गल्लीत घुसताना. मग एक दिवस भाऊ तो गुपचूप आला, हा कुठे जातो बघूया खरं सांगतो काय. तर हो ज्या ठिकाणी उपासनेने चालला होता विठाला 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 ह्या अशा परिस्थितीत आम्ही आमचा संसार चालू केला लक्षात. आता काय ती परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही. कोणा सांगणार? त्याने आपलं त्या दिवशी ऐकलं, पण तू काय कायमचा धंदा बंद ठेवणार? मग सद्गुरू सांगतात तू परिस्थिती बदलू शकत नाही ना, मग मनस्थिती बदल. आता मनस्थिती बदलायचं म्हणजे काय करायचं? संगती पाहिजे. मग आमच्याकडे सगळं अभ्यास वर्ग, बालसंस्कार केंद्र, जे काय संगीताची प्रॅक्टिस, मीटिंग, म्हणजे काय आमचं घर हेच कार्यालय झालं. ठरा ठरा लक्षात घ्या, सद्गुरूंनी संगती ही मिळाली, सद्गुरू म्हणजे जीवनाची संगती मिळाली लक्षात. तसं तसं हळूहळू हळूहळू त्या वातावरणातही बदल झाला. दारूचा धंदा बंद झाला काही दिवसांनी, ते गांजा अपू चरस ह्या ज्या अनिष्ट गोष्टी होत्या त्या दूर झाल्या आणि काही वर्षांनी आपलं कार्यालय तिथे झालं. जीवन विद्या मिशनचं कार्य सद्गुरूंनी लक्षात घ्या. म्हणजे इतर लोकांनी सांगितलं संसार असार आहे, संसार दुःखमूळ आहे, असं बरंच काही गोष्टी सांगितलं. मी आता सगळं सांगत बसत नाही, कारण काय आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे. आता 30 मिनिटातली 15 मिनिटं गेली असती आहे की नाही? पण प्रपंच आणि परमार्थ सद्गुरू म्हणतात हे आपले दोन जीवनाचे अंग आहे. त्याला फार सद्गुरूंनी उपमा दिलेली आहे. काय उपमा दिली आहे? सद्गुरूंचा एक फार सुंदर सिद्धांत आहे. पक्षी उडे आकाशी दोन पंखाने,
पक्षी उड़े आकाशी दोन पंखारे बिहार करी आनंद घोड़ा 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 आकाशात सुखाने विहार करण्यासाठी पक्षाला दोन पंखाची गरज असते. त्याप्रमाणे जीवनाच्या गगनात आनंदाने डौलाने विहार करण्यासाठी माणसाला प्रपंच आणि परमार्थ या दोन पंखांची गरज आहे. लक्षात इकड आहे. त्याच्याशिवाय जी आपली प्रगती म्हणतो आपण, प्रगती ती प्रगती साध्य नाही. प्रगती म्हणजे काय? सद्गुरू म्हणतात उत्कर्ष आणि उन्नती. आज आपले नामधारक जे आहेत ना, ते उत्कर्षाच्या अंगाने जे उत्कर्षाच्या अंगाने त्याचा विचार करतात. लक्षात घ्या, उत्कर्षाच्या अंगानेच विचार करतात, उन्नतीने उन्नतीच्या अंगाने विचार करत नाही. बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकले तर ते ऐहिक अंगाने सांगतात, मला फ्लॅट मिळाला, मला अमुक मिळालं. हे अनुभव मी तर ते मान्य करत नाही. लक्षात घ्या, ते फ्लॅट जमीन जुमला हे गुंडांकडे पण असतं. लक्षात घ्या, मग आपल्यात परिवर्तन काय झालं, आपल्यात बदल काय झाला, हे महत्वाचं आहे. लक्षात, हे महत्वाचं आहे. आपल्यात जर एखादा दारू पिणारा दारू पितोय आणि बायका पोराला मारतोय, सद्गुरूंच्या सहवासात आला तर ते जर थांबलं, त्या घरात किती सुख आहे, किती आनंद आहे की नाही, हे परिवर्तन आहे. एक दुष्ट व्यक्ती जर आली ती सुष्ट बनली तर किती आनंद आहे, हे परिवर्तन आहे. लक्षात, पण हे अभिप्रेत आहे. ह्या मतात मी आहे, लक्षात घ्या. कारण मी हा प्रपंच घेऊन कधी आलोच नाही. सद्गुरूंच्या सहवासात जो आलो प्रपंच घेऊन आलो नाही, पण सद्गुरू दिलं. लक्षात घ्या, सद्गुरूंनी दिलं. मी मिल कामगार, पण 2003 मध्ये काय झालं, आमच्या मिल बंद झाल्या. आम्हाला मालकाने काही दिलं नाही त्यावेळी. लक्षात, काही दिलं नाही, पण सद्गुरूंनी जीवनाचा रथ चालविला, आमच्या संसाराचा रथ चालविला. अगदी ऐटीत, कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. लक्षात, कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. माझ्या मुलाचं शिक्षण झालं, तो आता म्हणजे तो काय शिकलाय, तो सद्गुरूंच्या सेवेत आहे हे पाहून मला खूप आनंद आहे. लक्षात, एकदा मला म्हणाला, आता हे आम्हाला माहीत नव्हता, हे आम्हाला माहीत नव्हतं, एकदा म्हणाला मला, आज ना दादा माझ्यावर फोनवर बोलले. अरे, ह्याच्यावर फोनवर बोलले? तुझ्यावर म्हणजे काय, तू सेक्रेटरी नाही, तू अध्यक्ष नाही, तुझ्यावर फोनवर कसे काय बोलले? तर म्हणाला, मी कार्यालयात जातो, आमचे म्हणजे ट्रस्टी बाकीच्या ट्रस्टीना त्याला माहीत आहे. म्हणून तो पुढे पुढे करत नाही. लक्षात घ्या, जास्त असं पुढे पुढे करत नाही. मी म्हटलं, तू अरे दादांशी काय बोलतोस की नाही, बोललास की नाही, म्हणजे दादांच्या घरी पण जाऊन आम्ही अजून गेलो नाही. लक्षात घ्या, बरंच वाटतं कधीतरी माईंचं दर्शन घ्यावं, दादांशी बोलावं, पण आम्ही अजून करून गेलो. त्याला ती संधी मिळाली आहे, इथंच आनंद आहे. लक्षात घ्या, संस्कार आहेत. लक्षात घ्या, त्याच्याकडे संस्कार आहेत. ते युवा संस्कार केंद्रामध्ये त्याला बोलायला लावलं, अनुभव सांग तुझे. अरे, म्हणा काय अनुभव मी सांगू, तर दारू तर मी पित नाही, कारण माझे बाबा पित नाही. जुगार तर खेळणं पण सोडूनच द्या, कारण हे बाबा करत नाही.
आणि अंधश्रद्धा म्हटलं तर भावांकडेच नाही तर मी माझ्याकडे कशी येणार. सद्गुरु तुम्हाला देणार कधी धरावे दे पाय आदि आदि. नम्रतेच्या अंगाने आहे पाय म्हटल्या तर सद्गुरूचं ज्ञान आहे लक्षात. ते ज्ञान तुम्ही ज्यावेळी आचरणात आणणार ना तर तुम्हाला मिळणारच मिळणारच चल आवतोय लक्षात. पण सद्गुरू ज्यावेळी देतात ना त्यावेळी विचार करून देत असतात लक्षात. कारण काय हा कसा हा साधक हा कसा आहे याला परमार्थ पण पाहिजे ना. त्याचा बॅलन्स राहिला पाहिजे, समतोल राहिला पाहिजे, उत्कर्ष उन्नती हा समतोल राहिला पाहिजे अशा पद्धतीनं देत असतात. आम्ही तिकडे जोगेश्वरीमध्ये चाळीमध्ये होतो, मग बिंबिसारमध्ये बिल्डिंगमध्ये गेलो, तिथं जागा कमी पडायला लागली. सद्गुरूमध्ये जागा कमी पडते ना, आता सद्गुरू 1000 स्क्वेअर फुटची जागा दिली आहे लक्षात. म्हणजे मी काय सांगतो तसं बघायला गेलं की आम्ही काय मोठे नाहीत, श्रीमंत नाहीत लक्षात घ्या. नोकरी गेली त्यावेळी आमच्याकडे काही नव्हतं, म्हणजे मालकाने आम्हाला काही दिलं नाही, पण सद्गुरूने व्यवस्था केली. आणि सद्गुरूंना हे माहीत नव्हतं. सद्गुरू कधीतरी महिन्याला आम्हाला आमच्या कान आमचे कान सुखवायचे लक्षात घ्या. महिन्यात एकदा तरी फोन करायचे. मी आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर होतो आणि सद्गुरूंनी फोन केला. मग अशोक कुठे आहे, बायकोने उचलला फोन. अशोक त्यावेळी मोबाईल नव्हता, लँडलाईन होता. अरे पेपर टाकायला गेले. पेपर टाकायला ऑफिस ऑफिस बंद झालं म्हणाले सद्गुरूवाले. मला कधी सांगितलं, मला आल्यावर म्हणाले फोन करायला सांगायला पाहिजे. मी फोन केला. अरे तुम्हाला कधी बोललाच नाही महाराज, सगळं तुमच्या कृपेने चाललेलं असल्या सर्व व्यवस्थित चाललं आहे, मग कशासाठी सांगू. कुठे अशी दुसऱ्याकडे मागा अशी सद्गुरूंनी कधीच परिस्थिती आणली नाही लक्षात, कधीच नाही. प्रोडक्ट चांगला एडिट ठेवलं. तुम्हाला एक दुसरा म्हणजे अनुभव खूप सांगण्यासारखे आहे. खरं मी अनुभव सांगणार होतो म्हणजे जरा थोडे जास्त झाले असते. 2005 26 जुलै, आता मुंबईमध्ये बघ महापूर आला, लोकांना किती झालं. आम्ही पण त्याच्यातच होतो. अगदी 10 फुटापर्यंत 12 फुटापर्यंत पाणी वर माळ्यावर सुद्धा पाणी चढलं. आणि ते पाणी दुपारी 3:30 ते सकाळी दुसऱ्या 5:30 होतं लक्षात. आणि आम्ही आतमध्ये आता असं असल्यानंतर बायको घाबरली, मुलगा घाबरला, पण आम्ही घाबरलो नाही लक्षात घ्या. बिलकुल भीती नावाची गोष्ट आलीच नाही. त्याचं कारण सांगतो. ज्ञानेश्वर मौलींनी फार सुंदर सांगितलंय. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचे आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कधी काळी डळमळीना गुरु हा प्राण विसावा माना. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माना. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माना. सद्गुरूंचा काहीतरी गुण आपल्या ठिकाणी आला पाहिजे. धैर्य धैर्य, मन विचलित झालं नाही लक्षात. आणि कुठल्याही प्रसंगाला कधी अहो जीवन म्हटल्यानंतर येणारच ना. सद्गुरूंनी सांगितलं संत असू दे, पंत असू दे, महंत असू दे, जंत असू दे, तुम्हाला उपाधी आली आहे, संसार आलाय, म्हणजे त्याच्यामध्ये ते प्रसंग येणारच. मग आम्ही त्याचा भाऊ करतो. ह्या सगळ्या काळामध्ये मला बायकोनी माझ्या खूप मोठी साथ केली लक्षात घ्या. मग तिची तर कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. खरोखर मी खूप ऋणी आहे तिचा, की तिनं मला ही जी साथ केली त्याच्यामुळे मी आता कुठे कुठे जातो लक्षात घ्या.
म्हणजे सद्गुरूंच्या आज्ञेनुसार जातो पण ती सगळं व्यवस्थित सांभाळते. पण मला काय सांगायचं आहे की सद्गुरूंनी जे काय तुम्ही करता ते कधी वाया जाणार नाही. सद्गुरु ते दाम तुम्ही आपल्याला देत असतात. मनात किंतू नको. सद्गुरु आज्ञाप्रमाण आपण बोलतो किती, म्हणजे असं सद्गुरूंचं महत्व सांगताना बोलतात तो वेद सद्गुरु, बोलतात तो वेद सद्गुरु आज्ञाप्रमाण. पण काही फक्त बोलाय पुरत ठेवतात. लक्षात घ्या, मी थोडस एक विषयाला वेगळं बोलतोय. सद्गुरूंनी मीटिंग मध्ये, जाहीर मीटिंग मध्ये सांगितलं, लक्षात घ्या, जाहीर मीटिंग मध्ये सांगितलं की कार्य आता व्यापक झालेलं आहे आणि व्यापक कार्य झाल्याच्या नंतर हे पुढे चाललं पाहिजे ना. मग हेच चालण्यासाठी सेनापती पाहिजे. मग तो सेनापती म्हणून माझ्या, म्हणजे माझा मुलगा म्हणून नाही, मग त्याचं सगळं पाहिलं मी, त्याचं कार्य पाहिलं, हे सगळं पाहिल्याच्या नंतर, मी जास्त आता बोलत नाही, सगळं पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी व्हिजन आहे आमच्या प्रल्हादमध्ये, आमचे चिरंजीव प्रल्हाद याच्यामध्ये जी व्हिजन आहे, त्या व्हिजन ह्या कार्याला खूप उपयोगाची आहे. लागते आता सद्गुरूंनी सांगितलं ना, मग सद्गुरू बोलतात प्रमाण, बरोबर आहे ना. मग मनात किती आलं, काय कशाला, काही लोकांच्या, म्हणजे हा विचार त्या दिवशी रेगे पण बरोबर बोलले की त्याला काही लोकांच्या पोटात दुखतं, असतील ना, असे लोक असतात ना. लक्षात ठेवा, तुम्ही सांगताना, इतरांना सांगताना सद्गुरू शब्द प्रमाण, सद्गुरू शब्द प्रमाण म्हणजे इथं का लोक सोयीनुसार घेतात हा. सद्गुरूंचं तत्वज्ञान जे आहे ना सोयीनुसार घेतात. असो की त्यात दादानी स्वीकारलं, खांद्यावर आपल्या घेतलंय म्हणून आम्ही आधी तो उभे आहोत, आहे की नाही, आम्ही तो उभे आहोत. आपण आटोपत घेऊया, हळूहळू हळूहळू आटोपत घेऊया. या अभंगाचा अर्थ सांगतो, कारण अभंगावर कीर्तनातून निरूपण करायचं म्हणजे खूप दिवस लागतात. दादानं आपल्या जोगेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर गौरींचा अभंग दिला. आता दादा सद्गुरू 7 दिवस बोलले आणि दादानं किती अभंग दिला, 1 तास दिला. खूप आम्हाला खूप वाईट वाटलं लक्षात घ्या. असो आपलं कार्य व्यापक झालंय, बातम्या भरपूर असतात, म्हणजे आपल्या सूचना भरपूर असतात, कार्यक्रम भरपूर असतात, आपलंच कार्य आहे ना ते, त्याच्यामुळे आपण काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सोय म्हणजे सुख, मार्गदर्शन करणारे सद्गुरु, पाय म्हणजे ज्ञान बोध, हे चरण आहेतच, तिथं ती नम्रता आहे. आपणासारखे करी ती तात्काळ, हा तात्काळ म्हणजे काय, तत् अधिक अकाळ, अकाळ हा विग्रह आहे. अकाळ म्हणजे सांगता येणार नाही, सांगता येणार नाही, लक्षात घ्या, कधी कधी हे होणार नाही, हे तुम्हाला सांगता येणार नाही. नाही काळ वेळ द्यायला लागेल, म्हणजे आपण एक दगड फोडायचा गेला तर दगड फोडताना 9 मारलेत फुटत नाही, पण 10व्याला फुटला करी ती तात्काळ. त्याच्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलेला आहे, सद्गुरु महिमा अगाध. सद्गुरूंना उपमा देण्यासाठी या जगात कुठलीही वस्तू नाही, लक्षात, त्यांना उपमा देणं ही कुठलीही वस्तू नाही. म्हणून त्यांनी एक दृष्टांत देऊन सांगितलंय की लोह परिसाची उपमानस आहे सद्गुरु महिमा अगाध. परिस आपले, आपण काय परिस बघितला नाही पण सांगतात परिसाची, म्हणजे त्याला लोखंडच पाहिजे तरच त्याचं सोनं होणार. पण मुळात सद्गुरूच हात परिस आहे आणि त्या परिस ज्यावेळी हात लावतो, लक्षात घ्या, तो परिस होतो, लक्षात घ्या.
कारण हे लोखंड जे आहे ना ते दुसऱ्याला काय सोनं करू शकत नाही. पण हिथं किमया कशी आहे लक्षात घ्या, ज्यावेळी सद्गुरू त्या नामधारकाचं सोनं करतात, वर्णन माझं देतो ना आम्ही कठीण दगड, पण त्याला ठोकून ठोकून ठोकून, कारण प्रवचन करणं हा काय आमचा पिंड नाही लक्षात घ्या. पण सद्गुरूने आग्रह म्हणाला बोललंच पाहिजे तू, नाही तर जाणार कसं समाजावर, कोणीतरी केलं पाहिजे त्यावेळी, म्हणजे आम्हाला ते बोलवायचे लक्षात, म्हणजे असं बसायला सांगायचे, उठ आता बोल, उठ आता बोल, आता म्हणजे फजती व्हायची ना, मग काहीतरी बाबा आता सद्गुरू सांगतील ना, मग तयारी करून जायची. म्हणजे सद्गुरूने आम्हाला तयार केलं, घडवलं, करीती तात्काळ, म्हणजे जे तुला काय मिळालं नाही ते लोकांना दे, ह्या अंगाने सुद्धा आहे करीती तात्काळ, म्हणजे या अंगाने सुद्धा सोनं केलं आहे, प्रपंचाच्या अंगाने सोनं. जीवनात अगदी जो जो सद्गुरूंच्या कक्षेत येईल त्याच जीवनाचं सोनं झालं म्हणून समजात. मगाशी म्हटलं हा दगड, हा दगड तो रेडा तरी बोलत होता असा तरी बोलत तरी होता, दगड बोलणारा नाही, पण त्याला बोलता गेला विठाला विठाला का म्हणे कैसे. आता अशा भगवंताला, अशा सद्गुरू आहे ना, लोक पाहत नाही. तू का म्हणे कैसे आंधळे जन. आता आंधळे जन म्हणजे काय, कोण म्हणतात, आम्ही काय आंधळे आहोत, आम्ही तर बघतो. आंधळे म्हणजे तो बुद्धीने आंधळा आहे, मनाने आंधळा आहे लक्षात, असा त्याचा भाव. तू का म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरून खऱ्या देवा विठाला विठाला. आता आपण प्रथेप्रमाणे, कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे भैरवी घेऊया. तू का म्हणे कैसे आंधळे जन, देवा
ज्ञानेश्वर महामुनी ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली आपल्या सर्वाप्रती तष्टीप्रती सद्गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. बोलविले जेणे तोची त्याचे गुह्यदान बोलविले Oh!
त्याचे गुह्य जाणे, त्याचे गुह्य जाणे। जय विठ्ठल, जय शांति। ओ
Yeah.